काही क्षणातच काही वेळेतच आम्ही आमच्या कार्यक्रमासाठी आपल्या सेवेशी हजर होतोय. रसिक हो, आमच्या या कार्यक्रमाला चांगलं प्रोत्साहन चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा बाळगतो आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नमस्कार रसिकजन हो, नमस्कार रसिकजन हो. आपलं हे कोकण म्हणजे लोककलेचं माहेरघर, विविध लोककलेची खाण असलेलं आपलं हे कोकण आणि याच कोकणचे आपण सर्व पायी. रसिकजन हो, गेली कित्येक वर्षी ही कोकणची नवरूपी लोककला श्री रासाई उत्कर्ष मंडळ कोयमाळकवाडी तालुका लांजा आम्ही यशस्वीरित्याने जोपासत आहोत. आणि आज तर या भैरेवाडीमध्ये शिवजयंती उत्सवानिमित्त आज इथे श्री सत्यनारायणची महापूजा आयोजित केलेली आहे. मोठ्या थाटामाटात मोठ्या जल्लोषात शिवजयंती उत्सव आणि श्री सत्यनारायणची महापूजा इथे संपन्न होते. आणि रसिकजन हो, या जल्लोषात या आनंदात आपली करमणूक झाली पाहिजे आणि याचसाठी बाल शिव क्रीडा मंडळ भेरेवाडी यांच्या वतीनं आज इथे करमणुकीचा कार्यक्रम म्हणून श्री रासाई उत्कर्ष मंडळ कोयमाळकवाडी तालुका लांजा या मंडळाला इथे कार्यक्रम करण्याची संधी दिली. त्याबद्दल आम्ही बाल शिव क्रीडा मंडळ भेरेवाडी या मंडळाचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थ यांचे आम्ही आभारी आहोत, ऋणी आहोत. रसिकजन हो, आमच्या या कार्यक्रमाला चांगलं प्रोत्साहन चांगला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा मला वाटतं आणि आम्ही आमच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. Thank you.
I'm
Thank you.
We'll be right back.
प्रधाया पंकजा आवत ने सारी सारी शत्रु मकुन बसता पाजा पाजा या या तोची ने किती शत्रु ना रक्त भगवान कल्याणी सारा सारा श्री भूनाथ माझी ख्याती असताना विष्णू सर्वांग मला बनावू लागले माझ्या देवी माझ्यावर स्वार होऊन साऱ्या विश्वाचं सारे विश्वाचं पालन पोषण विष्णू देवाला करावं लागतं हे सहज माझ्या मुळे शक्य होत माझ्यामुळे माझ्यामुळे शक्य होत माझ्यामुळे हे जग स्थिर स्थावर आहे माझ्यामुळे हे जग स्थिर स्थावर आहे आणि असं असताना ते पण हे पण झाला नाही म्हणजे हे पण हरवून गेले आता आपण गप्प न बसता या विश्वात आपल्याला मान देऊ असं काहीतरी केलं पाहिजे
अरे गरुडा शेषा तू तर भगवान शिवाच्या मस्तकावर विराजमान आहेस आणि गरुडा तू तर विश्वाचं पालन करता विष्णू याचं वाहन आहेस आज जेवढे पद्माला तर आज आपण शांत का नारद आपलं म्हणणं खरं आहे पण या विश्वास तुझ्या मागे शंकराच्या वाटे आम्हाला काहीच मान नाही नारायण नारायण पूजा पूजा होती ती मात्र देवांची या विश्वास या चरा चरा मान आहे तो फक्त देवाना अस्तित्व काहीच नाही आणि हे अस्तित्व प्राप्त करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत नारायण नारायण गरुडा हरिशेषा तुम्हा दोघांची समस्या मात्र एकच आहे परंतु तू लहान आपल्याला भांडून मुलीच मिळणार नाही त्यासाठी तुम्हाला देवाने दहा विचारावं लागेल आणि वेळ पडल्यास संघर्षही करावा लागेल देवांबरोबर संघर्ष करायला मी तयार आहे आणि या जोरावर मी माझं अस्तित्व प्राप्त करणार नारायण नारायण शेषा तू असा जाऊन भगवान शिवशंकर यांना दहा विचार आणि आपलं अस्तित्व साबित करून दे आणि गरुडा तूही असत जा आणि भगवान विष्णू यांना दहा विचार आणि आपलं अस्तित्व साबित करून दे तेच आपल्याला यातून मार्ग दाखवतील नारद असं म्हणतोय आत्ता जातो काया जावर आणि भगवान भोलेनाथाला माझ्या अस्तित्वाचा दहा विचारतो नारायण नारायण Thank you.
माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिकच आहे. माझ्या लाडक्या रसिकातून आलेलं पारितोषिकच आहे. विकास हातकर, सिद्धेश वाणी आणि नचिकेत मांजरेकर. विकास हातकर 100 रुपयाचं पारितोषिक शांती देवेंद्र जीवन यांच्यासाठी, सिद्धेश वाणी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक शाहीर देवेंद्र जीवन यांच्यासाठी, आणि नचिकेत मांजरेकर 100 रुपयाचं पारितोषिक देवेंद्र जीवन यांच्यासाठी. आणि यांचं मत आहे, शाहिरांनी रंगमंचावर येऊन आपल्याचा झालेला प्रबंध आहे हा सादर करावा. म्हणजे सारे शत्रु लपून बसतात. कित्येकांना मी रक्त बंबाल केला आहे. माझ्या आकाशी उंदणच या देवांची विश्व भ्रमंती होते. अन्यथा हे सर्व विश्व जागच्या जागी थांबलं असत. आणि एवढं असताना मला श्रेष्ठत्व का नाही याचा जा विचारण्यासाठी आलो आहे विष्णू देवा. तू तर विश्व निर्माण करणारा विष्णू म्हणजेच माझं वाहन आहे आणि तू सर्वांच्या श्रेष्ठ आहे. नाही देवा, नाही. मी श्रेष्ठ कसा विश्वास पूजा तुमचीच होते. मान फक्त तुम्हाला मिळतो. नाही विष्णू देवा, आमची पूजा झालीच पाहिजे. मला माझं अस्तित्व
يا سلام 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 يا س
विश्व कल्याणासाठी पाप आणि पुण्याचा हिसाब ठेवण्यात आला. यासाठी पार्वती पृथ्वी आणि 14 भुवने देवत ठेवत होते, नाहीतर नाहीतर या विश्वाचा नाश होईल. म्हणून सारे भक्तगण भक्तीसाठी आपल्या चरणाजवळ येतात. Thank you.
Thank you.
Yeah.
भक्त भमरन से देती देती कहना मोरे